केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढी विरोधात शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन झाली तर काँग्रेसने भाडेवाढी विरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिली आहे. तोट्यात असलेल्या भारतीय रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढणं गरजेचं होतं. त्यासाठी प्रवासी आणि माल वाहतुकीच्या भाड्यात वाढ होणार हे नक्की होतं. मात्र रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा अक्षरशः कंबरड मोडलंय. सर्वसामान्य प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय तर काँग्रेस राष्ट्रवादीनं आंदोलनं केली. प्रवासी भाडेवाढीत मुंबईकरांचा मासिक पास जवळपास 130% ते 187% वाढलाय. त्यामुळे मुंबईकर संतापलेत. मुंबईची रेल्वे हा लाईफलाईन आहे आणि असं असताना असं डबल ट्रिपल हा दरवाढ करणे हा मुंबईच्या लोकांचे कंबर तोडण्यासारखं आहे. भरपूर त्रास आहे पब्लिक लोकांना. मोदी सरकारला आम्ही पूर्ण बहुमत दिलं तर आम्हाला भरपूर त्रास देत आहेत ते लोक. आता इन्फ्लेशन वाढणार आहे, गरीब माणसं काय करणार. काँग्रेस राष्ट्रवादीनं या भाडेवाढी विरोधात CST वर आंदोलन केली. अच्छे दिन राहिले दूर, सरकारनं जनतेवरच बोजा टाकलाय अशी टीका या दोन्ही पक्षांनी केली. सरकारनं तातडीनं ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. लोकांकडे खोटं बोलायचं, खोटं बोलून मतं मागायचे आणि असं मागच्या दरवाजाने बजेटच्या माध्यमातून दर वाढवणं हे काम भारतीय जनता पक्षाची सरकारने केलंय त्याचा आम्ही निषेध करतो. आज लोकांच्या रोजच्या जगण्यावरती त्याचा परिणाम होतो. लाईफ लाईन आहे रेल्वे आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी दरवाढ केलेली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. काँग्रेसनं या भाडेवाढी विरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी CST ते ठाणे हा प्रवास विना तिकीट करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्या ठिकाणी निदर्शनं करून सर्व जनता काँग्रेसचे कार्यकर्ते फुकट त्या दिवशी प्रवास करतील कल्याणपर्यंत. दरम्यान मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण करणारे आणि संपूर्णतः रेल्वेवर अवलंबून असणाऱ्या डब्बेवाल्यांनी या भाडेवाढी विरोधात आंदोलन केलं. 290 रुपयाचा पास असेल 280 रुपये हा 3 पटीनं वाढलाय. ठीक आहे, वाढवतो तो ठीक आहे, 10-5 रुपयाने वाढवावा, पण एवढा वाढतोय तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय करावं त्याच्यासाठी. म्हणून हा आम्हाला परवडण्यासारखा नाही. इतके दिवस महागाईच्या नावानं खडे फोडणाऱ्या भाजप नेत्यांनी भाषा आता अर्थातच बदलली आहे. आधीच्या सरकारनं केलेली घाण आम्ही साफ करतोय असं खासदार किरीट सोमय्या सांगतायत. दिवाळ काढण्यावर यांनी देश आणून ठेवला आहे काँग्रेस सरकारने. दिवाळ म्हणून त्यांनी केलेली जे पाप आहे ते आता धुण्याचं काम मोदी सरकार करीत आहेत. मुंबईचे कैवारी असं बिरुद मिरवणारे शिवसेना आणि मनसे हे पक्षही गप्प आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत इतक्या लवकर अपघात घडायला नको होता असं सांगत अनेकदा कठोर निर्णय त्याच्यासाठी घ्यावे लागतात असं म्हणून भाडेवाढीचं समर्थनही केलंय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र या भाडेवाढीवर तुर्तास मौन बाळगणंच पसंत केलंय. यावर नक्की बोलेन पण आता नाही असं सांगत त्यांनी वेळ मारून नेलीय. भाडेवाढीची अपरिहार्यता असल्याचं सरकार सांगत असलं तरी सरकारच्या आजच्या दिनाच्या वाद्याला मात्र सुरुवातीलाच धक्का पोहोचलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.